hello everyone welcome back to the session international business to be continued with chapter number one today we are going to discuss about term globalization meaning of globalization and features of globalization so let's start ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन इज अ वायडर एक्सप्रेशन अँड ट्रीट ग्लोब ऍज अ वन इकॉनॉमी ही एक विस्तीर्ण संकल्पना आहे आणि संपूर्ण पृथ्वीला एक इकॉनॉमी असं समजलं जात ग्लोबलायझेशन लीड टू इंटिग्रेशन ऑफ इकॉनॉमीज ऑफ इकॉनॉमीर कंट्रीज इन अ फ्रेश ग्लोबल इकॉनॉमिक ऑर्डर म्हणजे सिमिलर कंट्रीज वेगवेगळ्या देशांना एकत्र आणणं त्यांचं इंटिग्रेशन करणं म्हणजे ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन ऑफ बिझनेस इज द प्रोसेस ऑफ लिंकिंग अ कंट्रीज इकॉनॉमी विथ वर्ल्ड इकॉनॉमी म्हणजे देशाच्या इकॉनॉमीचं अर्थव्यवस्थेला जगातल्या अर्थव्यवस्थेशी जोडणं म्हणजे ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन स्टिम्युलेट बिझनेस ऑफ द कंट्रीज एज दे कॅन एक्सचेंज

ते त्यांचे प्रोडक्ट एक्सचेंज करू शकतात ज्याच्यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे इकॉनॉमिक इंटिग्रेशन फ्री ट्रेड कंडिशन हॅव प्रोड्यूस एन इन इव्विटेबल मुवमेंट म्हणजे मुक्त व्यापार इकॉनॉमीच एकत्रीकरण याच्यामुळे जी काही इकॉनॉमिक मुवमेंट एक निर्माण झाली त्याला ग्लोबलायझेशन असं म्हणतात मोस्ट इकोनॉमिस्ट ऍप्ल्यूड द ट्रेंड पॉइंटिंग आऊट टू द मॉर्डर्नायझेशन अँड ग्रोइंग वेल्थ दॅट हॅव रिझल्टेड फ्रॉम ग्लोबलाइज बिझनेस म्हणजे बरेच इकॉनॉमिस्ट जे आहेत ते ग्लोबलायझेशनच कौतुक करतात का तर ग्लोबलायझेशन मुळे मॉर्डर्नायझेशन झालं वेल्थ म्हणजे संपत्ती वाढली द प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन हेल्प द कंपनीज टू डिझाईन द फॉलोइंग स्ट्रॅटेजी कंपनीला फॉलोइंग स्ट्रॅटेजी डिझाईन करण्यासाठी ग्लोबलायझेशन मदत करत जसं की लो कॉस्ट लिडरशिप सुपेरियर क्वालिटी अँड सुपेरियर स्पीड म्हणजे ग्लोबलायझेशनमुळे लो कॉस्ट लिडरशिप निर्माण झाली क्वालिटी सुपेरियर मिळायला लागली आणि सुपेरियर स्पीड गती सुद्धा वाढली मिनिंग ऑफ ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन रेफर्स टू प्रोसेस ऑफ रेड्युसिंग बॅरियर्स बिटवीन कंट्रीज एन्करेज क्लोज इकॉनॉमिक सोशियल अँड पॉलिटिकल इंटरॅक्शन म्हणजे वेगवेगळ्या देशांमधले अडथळे कमी करणं आणि त्या देशांमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय इंटरॅक्शन निर्माण करणं याचा अर्थ ग्लोबलायझेशन इट एम्फोसाइज द क्रॉस बॉर्डर फ्लो ऑफ गुड्स अँड मनी म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये गुड्स आणि मनी चा फ्लो याच्यावर ग्लोबलायझेशन भर देतं ब्रॉडली स्पीकिंग टर्म ग्लोबलायझेशन मीन्स इंटिग्रेशन ऑफ इकॉनॉमीज अँड सोसायटीज थ्रू क्रॉस कंट्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आयडिया टेक्नॉलॉजी गुड्स सर्विसेस कॅपिटल फायनान्स अँड पीपल बघा वेगवेगळ्या देशांमध्ये देवाणघेवाण होते कसली कसली क्रॉस कंट्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन माहितीची देवाणघेवाण कल्पनांची देवाणघेवाण टेक्नॉलॉजीची गुड्स सर्विसेस कॅपिटलची देवाणघेवाण केली जाते फायनान्स आणि लोकांची सुद्धा देवाणघेवाण ग्लोबलायझेशनच्या माध्यमातन होते अबाउट फीचर्स ऑफ ग्लोबलायझेशन फर्स्ट फीचर ऑफ ग्लोबलायझेशन इज लिबरलायझेशन इट स्टँड्स फॉर फ्रीडम ऑफ अंतरप्रनर टू एस्टॅब्लिश एनी इंडस्ट्री ट्रेड ऑर बिजनेस वेंचर विदिन इन ओन कंट्रीज अँड अब्रॉड लिबरलायझेशन म्हणजे मुक्त व्यापार म्हणजे कोणत्याही आंतरप्रनरला त्याच्या देशांतर्गत किंवा देशाच्या बाहेर व्यापार व्यवसाय सुरू करण्यासाठी असलेलं स्वातंत्र्य त्याला लिबरलायझेशन असं म्हणतात फ्री ट्रेड इट स्टँड्स फॉर फ्लो ऑफ ट्रेड रिलेशन्स अमंग द ऑल नेशन्स फ्लो ऑफ फ्री फ्लो ऑफ ट्रेड रिलेशन्स अमंग ऑल नेशन्स इच स्टेट ग्रँड्स मोस्ट फेवर नेशन स्टेटस टू अदर स्टेट्स अँड कीप इट बिझनेस अँड ट्रेड अवे फ्रॉम एक्सेसिव्ह अँड हार्ड रेग्युलेटरी अँड प्रोटेक्टिव्ह रिजिन मुक्त व्यापार हा एक फीचर आहे ग्लोबलायझेशनचा मुक्त व्यापार याचा अर्थ काय तर ट्रेड रिलेशन फ्री ट्रेड रिलेशन अमंग द ऑल नेशन सर्व देशांमध्ये फ्री ट्रेड रिलेशन प्रत्येक देश राज्य मोस्ट फेवर नेशन ग्रँड मोस्ट फेवर नेशन टू

Third, globalization of economic activity. Economic activities are to be governed by both domestic market and also world market. It stands for process of integration of domestic economies with world economy. The globalization kai karta? economic activity is integration karta. Economic activity governed by both domestic market and वर्ल्ड मार्केट म्हणजे इकोनॉमिक ऍक्टिव्हिटी डोमेस्टिक मार्केटमध्ये पण होत असतात वर्ल्ड मार्केटचाही परिणाम होत असतो ही एक प्रक्रिया आहे इंटिग्रेटिंग डोमेस्टिक इकॉनॉमी अँड वर्ल्ड इकॉनॉमी थर्ड वन लिबरलायझेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट सिस्टम इट स्टँड्स फॉर लिबर लिबरेटिंग इम्पोर्ट एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटी सेक्युरिंग फ्ली फ्री फ्लो ऑफ गुड्स अँड सर्विसेस अक्रॉस द बॉर्डर ग्लोबलायझेशनमुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट मुक्तपणे त्याला परमिशन दिली जाते आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढतात फिफ्थीचर इज प्रायवेटायझेशन कीपिंग द स्टेट अवे फ्रॉम ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्यूशन अँड लेटिंग द फ्री फ्लो ऑफ इंडस्ट्रियल ट्रेड अँड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी क्रॉस बॉर्डर ग्लोबलायझेशन मध्ये ला दिलं जातं किंवा चालना दिली जाते इनक्रीज कोलॅबरेशन एनकरेजिंग द प्रोसेस ऑफ कोलॅबरेशन अमंग द दरप्रस विथ अ व्ह्यू टू सेक्युअर रॅपिड मॉर्डनायझेशन डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट ग्लोबलायझेशनमुळे मुळे वाढतं कशासाठी विथ अ व्ह्यू टू सेक्युअर रॅपिड मॉडर्नायझेशन जलद गतीने आधुनिक बनणं डेव्हलपमेंट करणं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटसाठी कोलॅब्रेशन केलं जातं सेवन्थ इकॉनॉमिक रिफॉर्म्स एनकरेजिंग फिजिकल अँड फायनान्शियल रिफॉर्म्स विथ व्ह्यू टू गिव्ह स्ट्रेंथ टू द फ्री वर्ल्ड ट्रेड फ्री एंटरप्राइज मार्केट फोर्सेस म्हणजे मुक्त व्यापार तर मार्केट फोर्सेस फ्री एंटरप्राइज फ्री वर्ल्ड ट्रेड यांना एन्करेजमेंट देण्यासाठी फिजिकल अँड फायनान्शियल रिफॉर्म्स म्हणजे आर्थिक आणि कायदे टॅक्सशी रिलेटेड जे काही बदल आहेत ते करणं हे ग्लोबलायझेशनमुळे शक्य होतं एट वन सेवरल ऑफ ग्लोबलायझेशन इनक्रीज अँड ऍक्टिव्ह सोशियल इकॉनॉमिक कल्चरल लिंकेज अमंग द निर्माण होत ग्लोबलायझेशन हॅज सोशियल इकॉनॉमिक पोलिटिकल अँड टेक्नॉलॉजिकल डायमेन्शन ग्लोबलायझेशनचे हे वेगवेगळे डायमेंशन आहेत इट ऑल-राउंड इंटरलिंकेज अमंग ऑल पीपल ऑफ द वर्ल्ड. फ्री फ्लो ऑफ नॉलेज टेक्नोलॉजी गुड्स एंड सर्विसेस एंड पीपल अक्रॉस ऑल सोसायटीज इज इट्स की फीचर ब्लोबलाइजेशन की फीचर का फ्री फ्लो ऑफ नॉलेज technology goods and services and people it attempts making geographical borders soft permitting all people to develop their relations and linkage globalization way geographical border yeah, it, the soft permitting ऑल पीपल टू डेव्हलप their रिलेशन सर्व लोकांसाठी सॉफ्ट होतात किंवा सर्व लोकांना व्यापाराकरिता करता परमिशन देणाऱ्या अशा जिओग्राफिकल बॉर्डर्स निर्माण होतात So, today we have डिस्कस about concept globalization and some features of globalization. In next lecture we will discuss about reasons for development and essential conditions for successful globalization Till then thank you and happy learning to you we will meet again